शेगाव पंढरपूर पालखी मार्गाचं रस्ता चौपदरीकरण व डिव्हायडर विरोधात लघु व्यावसायिक उतरले रस्त्यावर, निवेदन देऊन केला विरोध. महेगाव शहरातून जाणाऱ्या शेगाव पंढरपूर पालखी मार्गाचं चौपदरीकरण व डिव्हायडर होणार असल्याची माहिती लघु व्यावसायिकांना मिळताच त्यांनी दिनांक 14 सप्टेंबर रोजी रस्त्यावर उतरून विरोध केला असून, तहसीलदार डॉक्टर संजय गरकर, नगरपालिका मुख्याधिकारी सचिन गाडे व पोलीस निरीक्षक निर्मला सरदेसाई यांना निवेदन देऊन विरोध दर्शवला. रस्ता चौपदरीकरणामुळे अनेक लघु व्यावसायिक बेरोजगार होणार असल्याचं, त्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याचं रवी सेठ अग्रवाल यांनी सांगितलं. तरी शासनानं सदर गंभीर बाबींची वेळीच दखल घेऊन रस्ता चौपदरीकरण व डिव्हायडरचं काम थांबावं, अन्यथा रस्ता चौपदरीकरणाच्या कामाची सुरुवात झाल्यास त्याला विविध प्रकारचं आंदोलन करून विरोध करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी कैलास चनकोरे, रवी सेठ अग्रवाल, संतोष पवार, गजू इनकर, सय्यद गनी, इब्राहिम चौधरी, पवन शर्मा, शेख अल्ताफ, कलीम खान, अजित जहागीरदार, शेख कलीम, शेख अय्यूब यांसह आदी लघु व्यावसायिक देखील उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज, मेहकर. आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही जे काही लघु व्यवसाय इथे 50 वर्षापासून काम करतोय आणि उदरनिर्वाह करतोय, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये. जर असं वाटलं आणि झालं तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि उपोषणासह अनेक आम्हाला आंदोलनाचे पर्याय माहीत आहेत, त्याप्रमाणे आम्ही आंदोलन छेडू करू आणि तीव्रतेने याचा विरोध करू. आम्हाला रस्त्याची हद्द सोडून आम्हाला आमचा व्यवसाय निर्भीडपणे करू द्यावा ही आम्ही प्रशासनास विनंती केलेली आहे. बस त्यानुसार सर्व काही व्हावं, कायदेशीर मार्गाने व्हावं हे आमचे निवेदन आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी तहसीलदार साहेब आणि ठाणेदार मेहकर यांना दिलेलं आहे. धन्यवाद.